नमस्कार, मी सौरा। आज मी तुम्हाला बेसनाचे धिरडे बनवून दाखवते। इथे बघा, एक कप बेसन घेतलेला आहे आणि दोन चमचे बारीक रवा। इथे मी साहित्य सांगते, एक चमचा ओवा लाल तिखट आहे, तिखटानुसार ठेवा। हळद अर्ध्या चमच्याला थोडी कमीच आहे। मीठ आहे चवीप्रमाणे आणि कोथिंबीर आवडीप्रमाणे वापरा तुम्ही इथे। आता इथे मी बेसन टाकून घेते मिक्सिंग बाउलमध्ये, त्यानंतर रवा। आता पाणी टाकते, जसं लागेल तसंच पाणी टाकायचं आपल्याला। तर पूर्ण काठी फोडून घ्यायच्या, नंतरच पाण्याचा वापर करायचा यामध्ये। हे बघा, आता पाण्याचा वापर करते। हे बघा, पूर्ण काठी फुटल्या गेलेल्या आहेत, किती सुंदर दिसते बघा। आता यामध्ये ओवा टाकते मी, हातावर क्रश करून घेतला, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, लाल तिखट, भरपूर अशी कोथिंबीर। आता मिक्स करून घेते। यामध्ये तुम्हाला धने जिरे पावडर टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही। तर यावरून आपल्याला पाणी टाकायचं, मिश्रण आपल्याला पातळ बनवायचं। आता पाणी टाकते मी इथे, बघा अशा प्रकारे आपल्याला पातळ पीठ करून घ्यायचं आहे। आणि एका कपाच्या मापाला मला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे बघा। आता मिश्रण तयार आहे बघा। आता 5 मिनिटासाठी झाकून ठेवते मी। इथे मी पॅन ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। आता त्यावरून तेल टाकते मी, तेल थोडंसं पॅनला फिरून घ्यायचं। आता धिरडे टाकण्यासाठी इथे मी वाटीचा वापर करते। आता टाकून घेते मी हे बघा, आणि पातळ टाकायचे, जास्त जाड नका टाकू। आता कढईने तेल सोडूया आणि यावर झाकण नाही ठेवायचे, आपल्याला अशीच भाजून घ्यायचे। आता टर्न करून घेते मी। हे बघा, आपोआप सुटलेलं आहे, कमी गॅसवर ठेवायचं। आता झालेलं आहे, मी काढून घेते। हे बघा अशा प्रकारे, आणि गॅस कमीवर ठेवायचं। परत एक वेळेस करते, दाखवते बघा। तेल टाकून घ्यायचं थोडं, तर टाकून घेते मी। हे बघा किती सुंदर गाळी पडते। आणि कढईने नंतर तेल टाकायचं। इथे मी पूर्ण धिरडे करून घेतलेले आहेत। हे बघा, जवळून दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे। तुम्ही नक्कीच करा, किती सुंदर दिसत आहे हे बघा। आणि अशी धिरडे खायला खूप छान लागतात, टमाट्यासोबत चटणी असेल तर खूपच छान। हे बघा किती सुंदर दिसत आहे, नक्कीच ट्राय करा। चला तर मग, आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।